स्वच्छ हवा आणि सूर्यप्रकाश मानवी जीवनातल्या या अत्यंत मूलभूत अशा आवश्यक गरजा आहेत आणि त्यात जर मिळाल्या नाहीत तर निर्माण होतात कोंडवाडे. मुंबईतल्या अशाच कोंडवाड्यांमध्ये सर्वसामान्य तळागाळातील जनता अक्षरक्षा विदारक अवस्थेमध्ये आपले जीवन जगते आहे. त्यांचं भीषण वास्तव आज आपण या भागामध्येच पाहणार आहोत. मुंबई देशाची आर्थिक राजधानी. या शहराची लोकसंख्या 25 कोटीपेक्षा जास्त आहे. तीनही बाजूनी समुद्रानं वेढलेल्या या शहराला स्वाभाविकपणे जमिनीची मर्यादा आहे. यामुळेच मुंबई आडवी वाढू शकणार नाही तर ती वाढतीये उभी. आणि नुसती वाढतीये नाही, झपाट्यानं वाढतीये. इतकी की काही ठिकाणी तर आकाश सुद्धा दिसत नाही. उभ्यानं वाढणाऱ्या मुंबईची लोकसंख्या सुद्धा तिच्याच सोबत वाढतीये. आणि आता हीच लोकसंख्या मोठी समस्या होऊन बसली आणि त्याचा सर्वाधिक परिणाम होतोय तो इथल्या सर्वसामान्य जनतेवर. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत हातावर पोट असणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे आणि अशा लोकांच्या स्वप्नांना घराला सध्या घरघर लागले. आणि त्याचं महत्वाचं कारण आहे इथे झपाट्यानं सुरू असलेली विकासाची कामं. पण या विकास प्रकल्पाचा पहिला फटका बसतो तो स्थानिक रहिवाशांना. प्रकल्पासाठी स्थानिक रहिवाशांचं पुनर्वसन केलं जातं पण पुनर्वसनाच्या नावाखाली प्रत्यक्षात या रहिवाशांचं शहराच्या कोपऱ्यात कुठेही स्थलांतर होतं आणि त्यांची स्थिती होते डम्पिंग सारखी. कसे बसे पोट भरणाऱ्या या रहिवाशांच्या पुनर्वसनाचं वास्तव भीषण आहे आणि त्याचा सर्वात मोठा पुरावा MMRDA पुनर्वसनाच्या नावाखाली बांधलेली ही घरं. घरं कसली? कोंडवाडेच ते. चेंबूर आणि गोवंडी इथल्या MMRDA बांधलेल्या पुनर्वसन वसाहती या माणसांसाठी आहेत की जनावरांसाठी असा गंभीर प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. MMRDA पुनर्वसनाच्या नावाखाली ज्या या वसाहती बांधलेल्या आहेत त्या वसाहतींची अवस्था अतिशय बिकट आहे. त्यांचं केलेलं बांधकाम हे देखील निकृष्ट आणि चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे. त्याचाच पुरावा आता मी तुम्हाला दाखवणार आहे. आता मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी आपण बघत असाल माझ्या दोन्ही बाजूला दोन इमारती आहेत आणि या दोन्ही इमारतींच्या मध्ये जवळपास 8 फुटांचं अंतर आहे. 10 फुटांपेक्षाही कमी अंतर असलेल्या इमारतीच्या त्या मधल्या जागेतून कोणतीही अत्यावश्यक सेवा असलेली वाहतूक जी आहे ती करता येणार नाही आहे. फायर ब्रिगेडची गाडी जाऊ शकत नाही ना ॲम्ब्युलन्स जाऊ शकत नाही. अशाच्या भीषण अवस्थेमध्ये आपण बघत असाल दोन्ही बाजूने जवळपास पॅक असलेल्या ह्या इमारती आहेत. समोरच्या बाजूला तिसरी इमारत आपल्याला दिसते आहे. अशा बंदिस्त अवस्थेमध्ये इथे सर्वसामान्य जनता जी आहे ती राहते आहे. त्यांना कुठल्या गोष्टी लागणार आहेत, त्यांना ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या देखील पुरवण्यामध्ये MMRDA पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे. ही आहे चेंबूरच्या वाशी नाक्याच्या जवळची MMRDA वसाहत. या वसाहतीमध्ये 7 मजल्यांच्या 180 इमारती आहेत ज्यामध्ये हजारोंच्या संख्येनं प्रकल्पग्रस्त राहतात. या आहेत 45 वर्षांच्या मंगला चव्हाण. रस्त्यावर गजरे विकून त्या आपली उपजीविका करतात. 12 वर्षांपूर्वी प्रकल्पग्रस्त करून MMRDA त्यांच्या कुटुंबाला इथल्या कोंडवाड्यात आणून टाकलं. तेव्हापासून त्यांच्या कुटुंबात अनेक वेळेला आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण झालेत आणि आता तर त्यांना TB सारखा आजार झालाय. आजारपण जाणून 8 महिने झाली. मग आता ही अंतरचे बिल्डिंग आहे त्याच्या म्हणून काय घाणी वगैरे असते त्याच्या म्हणून काय सांगता येत नाही. कोणचा पण बिमार येतोच, काय पण होतोच. इकडं बाळा आहेत, असं आहे तसं आहे. मग आता त्याला खिडक्या आहेत नाही, ते घराचं बिल्डिंगचं काय पक्कं बांधकाम नाही झालं होतं त्याच्या म्हणून आज माणसाला होतं येते असतं. जी दृश्य आता तुम्ही पाहत आहात ती कोंडवाड्याची नाहीत तर ती आहेत MMRDA वसाहतीची. घरांच्या नावाखाली बांधलेल्या कोंडवाड्याची दृश्य News 18 लोकमत तुम्हाला दाखवत आहे. सूर्यप्रकाशाच्या अभावी दिवसा सुद्धा अंधाराच्याच विळख्यात राहणाऱ्या या रहिवाशांना वर्षानुवर्ष अस्वच्छता चाळी जळमटांमध्ये अडकलेलं जीवन जगावं लागतंय आणि त्याचा सर्वाधिक परिणाम त्यांच्या घरातल्या लहान मुलांच्या आरोग्यावर होतोय. 12 साल हो गए यहाँ पे TB की बीमारी ज्यादा फैली और सांस लेने के लिए तकलीफ होती है यहाँ पे.
थोड़ी भी हवा आने के लिए चांस नहीं है बिल्डिंग के अंदर। और है ना, बच्चे लोग को बहुत तकलीफ है यहाँ पे, खेलने के लिए बच्चे लोग को जगह नहीं है, सब इधर उधर जुगाड़ चलता है इधर पे। यहाँ पढ़े लिखे बच्चे भी बिगड़ जा रहे हैं, बहुत प्रॉब्लम है यहाँ पे। हम लोग को यहाँ से हटा के कहीं और जगह देंगे ना, बहुत अच्छा है। मुलांचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी त्यांना नाईलाजानं सर्वाधिक वेळ घरातच ठेवावं लागतं असं यांचं दुःख आहे। इससे तो अपना झोपडपट्टी अच्छी थी, झोपडपट्टी मतलब आराम से, मतलब सांस ले सकते, कूद पी सकते, बच्चे लोग खेल सकते, आराम से घूम सकते, ऐसा था। यहाँ पे ना कुछ मतलब बाहर निकल नहीं सकते, ऐसा है यहाँ पे। पूरे टीवी की बीमारी फैली ली है, ना बच्चों को बाहर छोड़ सकते, ना बच्चा कहीं आराम से जाके खेल सकता छोटा बच्चा। मतलब बोलते हैं ना एक दूसरे इन्फेक्शन फैलता, इसके लिए बच्चा बाहर नहीं निकाल सकते बच्चे को। वो बच्चा गया बस स्कूल ट्यूशन बस, उसके बगैर बाहर बच्चा भी अंदर ही ऐसा अंदर रह रहे कि बीमारी फैलेंगे ना। बड़ों को फैले तो बच्चे क्या है, बच्चों को तो थोड़ा तो सांस लेने के लिए मांगता बाहर ताजी ताजी हवा, ना सूरज का पता अंदर आने के लिए। त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांची देखील हीच परिस्थिती आहे, त्यांचं दुःख व्यक्त करण्याच्या पलीकडचं आहे। बीमारी तो बहुत ही है इधर, सब हर किस्म की बीमारी चल रही है। और कचरा तो दुनिया का भर का है, नीचे जाए तो बस कपड़ा मुंह को लेके जाना पड़ता है। इधर हमारे को बहुत तकलीफ है, हमारे बच्चे लोग को कुछ वो नहीं है, गार्डन नहीं इधर बाजू में, कुछ खेलने से कूदने सकते उन लोग, रह नहीं सकते इधर, 24 घंटा घर में रखते हैं उन लोग को। जी परिस्थिति इमारती च्या आत, तीच परिस्थिति इमारती च्या बाहेर सुद्धा। चेंबूर वाशिनाका इथल्या MMRDA कॉलनीमध्ये कशा प्रकारे चुकीचं बांधकाम केलेलं आहे तेच आता मी तुम्हाला दाखवतोय। आपण इथे या MMRDA कॉलनीतला जो नाला आहे तो बघत असाल, हा नालाच आहे का असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे। संपूर्ण नाल्याचं डम्पिंग ग्राउंड झालेलं आहे, या नाल्यामध्ये जे सांडपाणी येते ते सर्व सांडपाणी येऊन इथे साचलेलं आहे, संपूर्ण कचरा इथे साचलेला आहे। ह्या कचऱ्याला आणि या सांडपाण्याला जाण्यासाठी कोणताही मार्ग नाही आहे, कारण MMRDAने जशी इथे कॉलनी बांधली तशी या कॉलनीबरोबर या नाल्याचं देखील बांधकाम केलेलं आहे, मात्र या नाल्याचं बांधकाम पूर्णपणे अर्धवट केलेलं इथं दिसतं आहे। आणि अर्धवट नाल्यामुळेच ह्या नाल्याला पुढे जाण्यासाठी मार्ग नाही, कारण समोरच्या बाजूला ही उंच इमारत आहे। या इमारतीबरोबर या इमारतीच्या बाजूला दुसरी इमारत आहे आणि मध्ये रस्ता देखील आहे छोटासा, त्यामुळे ह्या नाल्याला सांडपाणी वाहून नेण्यासाठी योग्य असा मार्गच नाही आहे। या अशा प्रकारे अर्धवट बांधकाम केल्यामुळे या MMRDA कॉलनीमध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि त्यामुळे इथल्या रहिवाशांना आरोग्याचे गंभीर प्रश्न त्यामुळे भेडसावत आहेत। इथे राहणाऱ्या स्थानिकांमध्ये आरोग्याचे प्रश्न गंभीर आहेत, त्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागानं अनेक मोहिमासुद्धा हाती घेतल्यात, पण हाती आलं काहीच नाही। MMRDAने बांधलेले हे कोंडवाडे फक्त चेंबूरमध्ये नाही आहेत तर गोवंडी शिवाजीनगर परिसरात देखील आहेत। तिथल्या रहिवाशांचं काय जळजळीत वास्तव आहे ते आपण पाहणार आहोत ब्रेक नंतर। चेंबूरमधल्या MMRDA वसाहतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या काय समस्या आहेत त्या आपण बघितल्या, आता आपण बघणार आहोत चेंबूरपासूनच हाकेच्या अंतरावर असणाऱ्या शिवाजीनगर गोंडी इथल्या MMRDA वसाहतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या समस्या, आणि त्यांच्या समस्या देखील चेंबूरमधल्या रहिवाशांच्या समस्यांपेक्षा काही वेगळ्या नाही आहेत। गोवंडीच्या नटवर पारेख कंपाऊंडमधली MMRDAची ही वसाहत, याच वसाहतीतल्या भारत एकता सोसायटीत राहणाऱ्या या आहेत 50 वर्षीय आशाताई पवार। पोटासाठी जगायचं आणि कसं तरी इथल्या कोंडवाड्यात राहायचं आजारांचा सामना करत। इथं MMRDAने जे बांधलेलं आहे या 7 माळ्याची बिल्डिंग, त्याच्यापेक्षा झोपडपट्टी चांगली होती, ते सिंगल माळ्याची होती आणि हे 7 माळ्याची उभी झोपडपट्टी बनवलेली आहे। इथे जास्त जे वयस्कर माणसं आहेत म्हणजे ज्येष्ठ नागरिक, आजोबा आजी, आई बाबा आमचे जे आहेत, मी स्वतः आजाराला सामोरे गेलेली आहे, कारण त्याच्यामध्ये ना दम्मा आणि जास्तीत जास्त TB म्हणून हे आजार खूप फैलला या इतक्या एरियामध्ये। पुनर्वसनाच्या नावाखाली MMRDAनं स्थानिक रहिवाशांची कशी फसवणूक केली याची व्यथा ऐका। तर तुम्ही सांगा याच्यामुळे MMRDAने काय विचार करायचा होता का, झोपडपट्टी उचलली आणि कोठे पण दिली ठेवून शकत काय, तर म्हणे बिल्डिंगमध्ये
लोकांना झोपडपट्टीच्या लोकांना कसं वाटतं आम्ही चाललो बिल्डिंगमध्ये राहायला. आता चांगलं असं तिथं तिथल्या हवा येईन, इथं जरा लहान लहान घर होते, मोठ्या बिल्डिंगमध्ये मोठी हवा येईन, मोकळी हवा येईन. आमचे जे आई सासू मा बाबा जे आहेत आजारी पडणार नाहीत, चांगले होतीन, त्यांना म्हणजे एक हवा बदली होईन. पण नाही, तिथल्यापेक्षा इथं ना जास्त झाले, डबल झालेलं आहे. पारेख कंपाऊंड मधल्याच 29 क्रमांकाच्या इमारतीत हाफिज शेख राहतात. टीबीच्या आजारानं जर्जर झालेलं त्यांचं शरीर पाहिलं की इथल्या कोंडवाड्याचं भीषण वास्तव समोर दिसतं. यांच्यावर गेल्या काही वर्षांपासून औषधोपचार सुरू आहेत, पण एमएमआरडीएनं बांधलेल्या कोंडवाड्यातील प्रतिकूल परिस्थिती, या परिस्थितीमुळे झालेलं हवामान, यामुळे त्यांचा आजार बरा होण्याचं नावच घेत नाही. अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. इधर हम लोग 8-9 साल से रह रहे हैं और हमारा ये साला हाफिज रसीद शेख, इसको टीबी की बीमारी हो गई और ये हमारे घर से 5 फीट छोड़ के गटर की लाइन है और पीछे मैदान पड़ा, वो भी एकदम गंदा रहता है और ना गटर साफ होता ना कुछ भी. एमएमआरडी वाले लोग हम लोग को इधर ऐसा ला के छोड़ दिए जैसे हम लोग जैसे झोपड़पट्टी में रहते थे वैसे इधर रहते, कुछ आराम नहीं है और इसमें पानी गंदा आता और वो होता और टीबी ऐसा है कि ये बेचारा बोल मेरा साला बोलने के भी कंडीशन में नहीं है. अब जब से आए हम लोग परेशान हैं. अब घर में एक आदमी को टीबी हुआ तो जाहिर सी बात है ये फैलते रहता है. लोग इसमें छोटे छोटे बच्चे घर में, अब उसको हम लोग कहाँ रखें, एक रूम में सब रह रहे तो इतना हम लोग को तकलीफ है. टीबी मुळे कानांना ऐकण्याची क्षमता गमावून बसलेले प्रकाश वालकर खोल नजरेने आजाराशी लढतायत. आलेला दिवस कसा बसा पुढे ढकलतायत. त्यांची ही अवस्था पाहून त्यांचा मुलगा हात जोडून अशी विदारक परिस्थिती कुणावर सुद्धा येऊ नये अशी वारंवार विनंती करतो. आज 2 वर्ष झाले यांना टीबीचा आजार आहे. तर ते का आजार आहे, इकडच्या दुष्परिणामामुळे, थोडे आरोग्यामुळे, म्हणजे दुष्परिणाम म्हणजे हवा पाणी काय वगैरे ठीक नाही आहे इथं, त्यामुळे जरा ज्यांचा जो आजार आहे त्यांनी कसा तरी बोलायला गेला ना बोलतात ना, खूप काय प्रयत्न केले पण त्याचा आजारा जरा त्रास होतोय, अजूनपर्यंत काय कळत नाही. माझा हाच विचार आहे की जो आजार आता माझ्या वडिलांना झाला तो पुढं कोणी पुढं कोणाला होऊ नये, त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. तर तुम्ही कृपया करून माझ्याकडे विनंती आहे की आज माझे वडील असे आहेत तर दुसऱ्यांचे वडील पण कधी असं नको आणि कोणासोबत पण असं नको येऊ, माझी हीच तुम्हाची प्रार्थना आहे. एमएमआरडीएनं बांधलेल्या वसाहतीत जितकी अस्वच्छता आहे तेवढीच अस्वच्छता इथे परिसरात असलेल्या काही वसाहतींमध्ये सुद्धा पाहायला मिळाली, ज्यामुळे या वसाहतींमधल्या घरांचे कोंडवाडे झालेत, त्यामुळेच त्यांना उभ्या झोपडपट्ट्या म्हणून हिणवलं जातं. त्यातच कसं बसं जीवन जगणाऱ्या रहिवाशांच्या अनेक समस्या माहितीच्या अधिकारात उघड झालेत. एकनाथ पालकर एमएमआरडीएकडे यासाठी अनेकदा पत्रव्यवहार करून थकले, पण त्यांच्या मागण्यांकडे एमएमआरडीएनं नेहमीच दुर्लक्ष केलं. या ज्या इमारती आहेत ते एकदम गचाळ आहे, एकदम जवळजवळ आहे. इथला जो परिसर आहे तो सकल उंच आहे, पावसाचं पाणी साचतं, संपूर्ण घाणीचा प्रसिद्ध झालेला आहे आणि यामुळे रोगराईंचं, विशेषतः म्हणजे टीबी दमासारख्या रोगांचं आमंत्रण देण्यासारखं आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी मी बरेचसे अर्ज कारवाई केल्यानंतर त्याची उत्तरं मिळत नाही, म्हणून मी त्या प्रत्येक ठिकाणी आरटीआय टाकतो, याची मी मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा नोंद दिलेली आहे लिखित. कोणतीही नागरी वसाहत बांधताना जिथे मूलभूत नागरी सुविधा निर्माण करणं गरजेचं असतं अशा नागरिकांच्या प्राथमिक गरजांकडे सुद्धा एमएमआरडीएनं दुर्लक्ष केल्याचं दिसतंय. प्रशासनाने एमएमआरडीला मोकळं सोडलेलं आहे. प्रशासनाने फक्त एमएमआरडीला ठेका दिलेला आहे आणि ठेका दिल्यानंतर एमएमआरडी पूर्णपणे नागरिकांना नागरिक सुविधांसहित त्यांना निवारा देतो की नाही याकडे प्रशासनाचा कोणत्याही प्रकारचं लक्ष नाही आहे. एमएमआरडीएच्या या अमानवीय कारभाराबद्दलच आम्ही त्यांना जाब विचारला, मात्र लालफितीच्या कारभारात अडकलेले एमएमआरडीएचे अधिकारी न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्यासमोर काही बोलायला तयार नव्हते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एमएमआरडीएने मुख्यालय म्हणून ही सुंदर इमारत बांधली आहे, मात्र गोरगरीब जनतेसाठी पुनर्वसनाच्या नावाखाली याच एमएमआरडीएने नरक यातना सहन करणारे असे हे कोंडवाडे बांधलेत आणि त्याबद्दल जबाबदारी म्हणून एमएमआरडीएचा एकही अधिकारी उत्तर देण्यास तयार नाही आहे.
मुंबईत एमएमआरडीएचे अनेक प्रकल्प सुरू आहेत, त्यात मेट्रोचा प्रकल्प महत्त्वाचा। या सर्व प्रकल्पात प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटलेला नाही। कारण एमएमआरडीए करत असलेलं पुनर्वसन जर असं कोंडवाडा ठरत असेल तर प्रकल्पग्रस्त रहिवासी आपलं घर सोडायला कसे तयार होतील? आणि त्यामुळेच एमएमआरडीए विरुद्ध प्रकल्पग्रस्त असा संघर्ष निर्माण होतोय। पुनर्वसनाच्या नावाखाली एमएमआरडीएने मुंबईमध्ये जे कोंडवाडे बांधलेले आहेत त्यांची अवस्था बघितल्यानंतर त्याची तुलना आपण हिटलरच्या गॅस चेंबरशीच करू शकतो। अशा या विदारक अवस्थेमध्ये राहणाऱ्या इथल्या रहिवाशांसाठी त्यांची घरं म्हणजे मोत का घर झालेली आहेत। ही परिस्थिती कधी बदलणार असाच प्रश्न इथले सर्वसामान्य रहिवाशी विचारत आहेत। त्यांची परिस्थिती बदलण्यासाठी एमएमआरडीएने सर्वात प्रथम हे जाणून घेतलं पाहिजे की इथे राहणारे माणसं आहेत आणि त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या त्यांना दिल्याच गेल्या पाहिजेत।